भोकरदन तालुक्यातील सीपोरा या गावात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून घरातलं सगळं साहित्य मात्र जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय. नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आगीनं रुद्र अवतार धारण केल्यानं या परिसरातील नागरिकांना गॅसचा स्फोट होईल म्हणून इतरत्र हलवलं गेलं. मात्र त्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊन घरातलं साहित्य मात्र जळून खाक झालंय. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सखाराम यांच्या सर्व संसार उपयोगी साहित्य या स्फोटात जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.